नमस्कार, मी दीपाली तुमचं माझ्या किचनमध्ये मनापासून स्वागत करते. आज आपण काजू मसाला भाजी कशी करायची ते पाहणार आहोत आणि त्यासाठी काय काय साहित्य लागतं. चला तर मग चालू करूया. तर आज आपण काजू मसाल्याची भाजी करणार आहोत आणि त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं ते दाखवते. तर दोन टोमॅटो इथं मी एकदम रफली चॉप केलेलं आहे आणि बारीक चिरलेला कांदा आहे. लसूण लागतील 5 ते 6, अद्रकचा तुकडा 1 वेलची, 3 ते 4 लवंगा, 1 दालचिनीचा तुकडा लवंग, काळी मिरी. आणि इथं मी काजू घेतलेला आहे, जवळपास 1/3 कप इथं काजू आहे. त्याच्यानंतर गरम मसाला आहे, जिरे पावडर, जिरे आहेत इथं, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. तर सर्वप्रथम आपण एका पॅनमध्ये हे जे काजू आहेत ना, हे थोडेसे तेलामध्ये परतून घेऊया. घ्यायचं आपण ह्याला एकदम छान, थोडंसं कलर चेंज होईपर्यंत. इथे तुम्ही पाहू शकता थोडेसे आपले कलर चेंज झालेले आहेत काजूचं. आता आपण काढून घेऊया हे सगळे काजू, जास्त ब्राऊन नाही करायचं, ह्या स्टेजवर आपण काढून घेऊया. सेम कढईमध्ये थोडंसं अजून जरा तेल घालूया. त्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम कांदा घालूया. एक मिडियम साईजचा कांदा आहे तो घालते. आणि अद्रक आणि लसूण एकदम छान असं मिक्स करूया. तुम्ही तेलाऐवजी बटर पण इथे यूज करू शकता. आपला कांदा थोडंसं आपण कलर बदलेपर्यंत परतून घेऊया कांद्याला एकदम छान असं. आपले कांद्याचा कलर चेंज झालेला आहे तर आता आपण ह्या स्टेजवर टोमॅटो घालून घेऊया. टोमॅटो चांगले मऊ होईपर्यंत आपण ह्याला परतून घेऊया. आता हे थोडंसं टोमॅटो आपले मऊ झालेले आहेत, काय करूया मग आता आपण थोडंसं अजून थोडंसं 1 चमचाभर किंवा 1/2 चमचा तेल घातलं तरी चालेल. आणि हे तेलामध्ये आपण सर्वप्रथम थोडेसे जिरं घालून घेऊया. आणि हे जे खडे मसाले घेतले, लवंग, दालचिनी, काळी मिरी आणि 1 वेलची, ते घालून घेऊया. आणि ह्याला 1-2 सेकंद फक्त परतून घेऊया. एक 2 सेकंद ह्याला चांगलं परतूया आपण, म्हणजे फ्लेवर छान उतरतो भाजीमध्ये मसाल्याचा, वेगळा मसाला आपल्याला यूज करावा नाही लागत. असं पण तुम्ही ॲड करू शकता. आता हे मिक्स करूया. मऊस शिजलेलं आहे तर हे गार झाल्यानंतर आपण ह्याला मिक्सरमधनं वाटूया. तर आता मी हे मिक्सरमधनं वाटून घेते. तर इथं मी थोडंसं वाटून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण थोडंसं काजूचे तुकडे घालूया, एकदम थोडे घालूया आणि हे बारीक करून घेऊया. तर इथं तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथ अशी मी बारीक करून घेतलेलं आहे. तर इथं मी सेम पॅनमध्येच करते, थोडंसं तेल घालून घेऊया. आणि हे तेल जास्त गरम व्हायच्या आधी तुम्हाला थोडंसं त्याच्यामध्ये गरम मसाला
लाल तिखट आणि थोडंसं चवीनुसार मीठ आणि एक थोडंसं जिरं. जिरं नाही घातलं तरी चालेल. ह्याला एक 2 सेकंड भर आपल्याला परतून घ्यायचं आहे मसाल्याला. थोडंसं दळून याचं लक्ष ठेवा आणि लगेच आपण त्याच्यामध्ये मसाले ॲड करूया. हा जो वाटलेला मसाला आहे तो ॲड करणार आहोत आपण आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे सगळं घालूया आपण. तर ह्यात मी थोडंसं पाणी घालून फिरून घेतलेलं आहे म्हणजे सगळा मसाला येतो. ह्याला एक छान असं परतून घेऊया आपण करूया आणि हे खाली चिटकण्याची शक्यता आहे कारण ह्याच्यामध्ये आपण काजू घातलेला आहे. 5 ते 7 मिनिट आपण ह्याला चांगलं परतून घेऊया जोपर्यंत ह्यातनं तेल सुटत नाही तोपर्यंत. किंवा कमीत कमी 5 ते 7 मिनिट लागतील आपल्याला ह्यातनं. फक्त एवढंच की खाली आपलं चिटकू नये म्हणून सतत हात फिरवत राहायचं. तुम्हाला कितपत पाणी आवडतं त्यानुसार तुम्ही पाणी घालून घेऊ शकता. ग्रेव्ही तुम्हाला कितपत पातळ हवी त्यानुसार तुम्ही ह्यात पाणी ॲड करू शकता. ह्याला आपण एक झाकून 5 मिनटं वाफवून घेऊया चांगलं. तर आता आपण हे चेक करूया. ह्याच्यावर छान अशी ग्रेव्हीला तेल सुटत आहे. स्मूथ आणि छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता आपण हे काजू त्याच्यामध्ये घालून घेऊया आणि काजू जास्त शिजवायची काही गरज नाही. थोडंसं जरी शिजवला तरी चालेल. आणि हे काजू आपण चांगलं मिक्स करून 1-2 मिनिट आणखीन वाफवून घेऊया. तुम्हाला जर अजून जरा पातळ ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता. आता हे आपलं झालेलं आहे. एकदम छान असं तेल पण सुटत आहे आणि थोडंसं मिक्स करून आता ही भाजी खायला तयार आहे. आपली ही भाजी बनवून तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्कीच माझ्यासोबत शेअर करा आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.